स्वागत भाजप नेत्याकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे। कोरोना काळात केंद्राकडून गरिबांना देण्यात आलेली डाळ सडल्याचा भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी समोर आणले। पिवळ्या शिधा वाटप पत्रिका धारकांना देण्यासाठी केंद्र सरकारनं चणाडाळ पुरवली होती, मात्र त्याचं काय करायचं हेच न ठरल्यानं ती डाळ वाया गेल्याचा दावा भाजप आमदार कोटेचा यांनी केलाय। केंद्राकडून आलेली डाळ विनावाटप करून सडलेली आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। गरिबांसाठीची डाळ शिधावाटप दुकानात पडून कोरोना काळात रेशनधारकांसाठी आलेल्या डाळीचे वाटपच केलं नसल्याचा दावा कोटेचा यांनी केलाय। फक्त मुंबई उपनगरामध्ये 300 टन अर्थात 3 लाख किलो डाळ अशी सडत आहे, याचा पीठ झालेला आहे। सोनकिडे आपल्याला दिसत आहेत, पण राज्य शासन मात्र निर्णय घेत नाहीये। गेल्या 1.5 महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय की हे डाळ सडून जाणार, याचं पीठ होऊन जाणार, तुम्ही गरिबाला हे डाळ द्या। पण भुजबळ साहेबांनी निर्णय न घेतल्यामुळे ही डाळ अशी सडते आणि पीठ झालेली आहे।